नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवानी पाटील युता एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घडलेला सर्व राजकीय व घटनात्मक घडामोडी बघणार आहोत ओके तर चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात तर पहिला पॉइंट आहे सोळा डिसेंबर आपण आपला भारताचा विजय दिन म्हणून साजरा करतो त्यामागची पार्श्वभूमी मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगणार आहे ओके तर एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरामध्ये सोळा डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो ओके तर एकोणीसशेच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या एक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना या दिवशी श्रद्धांजली अर्पण देखील केली जाते ओके तर एकोणीसशे एकाहत्तरचे भारत पाकिस्तान युद्ध होते त्याची माहिती मी तुम्हाला इथे सांगते तर त्याचा कालावधी होता तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ओके तर या युद्धात भारताने पाकिस्तानचा ने पराभव केला व बांगलादेशची निर्मिती देखील याच दिवशी झालेली आहे ओके तर एकोणीसशे एकोणीसशे एको सत्तर सालच्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच सध्याचे जे बांगलादेश आहे त्याला आधी पूर्व पाकिस्तान म्हणत होते तर पूर्व पाकिस्तानातील नेते शेख मजबूरी रहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीग पक्षाने इस्लामाबादमधील संसदेत जवळजवळ पूर्ण बहुमत प्राप्त केलेले होते तर पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व वर ठेवणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील खास करून पंजाब व पठानी राजकारण्यांना संसदेतील बांगली वर्चस्व वर रुचले नाही आणि त्यामुळेच झुल्फिकार अली भट्टो यांनी मुज मुजिबुर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला आणि यावर राष्ट्राध्यक्ष यहान खान यांनी पूर्व पाकिस्तानला सैन्या पूर्व पाकिस्तानामध्ये सैन्याला तैनात केले आणि तिथे अटक सत्र व दडपशाहीला देखील सुरुवात झालेली होती आणि अवामी लीग पक्षावर बंदी घालत शेख मुज रहमान यांना कैद देखील करण्यात आलेलं होतं आणि या दडपशाहीला विरोध करत सव्वीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी झियाउर रहमान यांनी मुजीबुर रहमान यांच्या वतीने बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि एप्रिल एप्रिलमध्ये छुप्या सरकारची स्थापना देखील केली पण पूर या पूर्व यामुळे काय झालं की पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोक मुस् मुक्तीवाहिनीमध्ये एक स्वतंत्र सैन्यदल सामील झा जा, सामील झालं आणि पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणाऱ्या आश्रयतांची संख्या देखील प्रचंड वाढली आणि भारतावर यामुळे आर्थिक ताण देखील पडू लागला होता आणि सत्तावीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगलादेशासाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला सत्तावीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगलादेशासाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केला आणि तीन डिसेंबर एकोणीशे रोजी अं पाकिस्तानच्या हवाई दलाने उत्तर भारतातील हवाई आ, अनेक हवाई तळे हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिंगी टाकली आणि लगेचच इंदिरा गांधींनी ने पाकिस्तान विरोधात औपचारिकरित्या युद्धाची घोषणा देखील केली आणि भारताने पूर्व आणि पश्चिम आघाडीवर नेटाने लढत पाकिस्तानचा पराभव या युद्धामध्ये केलेला आहे आणि पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए के निहाझी यांनी शरणागती पत्रावर स्वाक्षरी केली तर भारताच्या वतीने लेफ लेफ्टनंट जनरल जगजित सिंह हो अरोरा यांनी स्व स्वाक्षरीकरणात शरणागती स्वीकारली आणि भारताने लगेचच बांगलादेशाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश म्हणून उदयास आलेला आहे ओके तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले आहेत तर भारत पाकिस्तान युद्धाचा कालावधी तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर आणि जे नेते होते मजुबीर रहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीगची स्थापना केली आणि त्यां त्यानंतर झुरपिकाल अली भट्टो यांनी मजबुरी यांना पंतप्रधान पद देण्यास नकार दिला आणि यानंतर राष्ट्राध्यक्ष ययान खान यांनी पाकिस्तानात सेनेला तैनात केले ओके आणि त्यानंतर सत्तावीस मार्च एकोणीशे एकाहत्तर रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तान चालू असलेल्या बांगलादेश साठीच्या लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि नंतर युद्धामध्ये पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश हा नवीन देश देशाच्या नकाशावर उदयास आलेला आहे ओके त्यानंतर आपण माहिती बघणार आहोत माधवी दिवान यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी नियुक्त केलेली आहे त्यांची माहिती आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत तर केंद्रीय कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने डिसेंबर दोन हजार अठरामध्ये वकील माधवी दिवान यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केलेली आहे ओके त्या तीस जून दोन हजार वीस पर्यंत या पदावर राहतील आणि नियुक या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडण्याचे काम ह्या करणार आहेत ओके तर मांडण्याची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या महिला ठरलेल्या आहेत ओके यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात एस जी म्हणून नियुक्त होणाऱ्या प्रथम व द्वितीय महिला ठरण्याचा मान ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि पिंकी आनंद यांना मिळालेला आहे आणि आता माधवी दिवान ह्या तिसऱ्या महिला सॉलिसिटर जनरल ठरलेल्या आहेत ओके आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हा भारतातील सरकारचा तृतीय क्रमांकाचा कायदा अधिकारी असतो आणि हे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पद घटनात्मक नाहीये ओके तर महत्वाचं काय आहे की वकील माधवी दिवान ह्या तिसऱ्या महिला सॉलिसिटर जनरल ठरलेल्या आहेत त्याआधी इंदिरा जयसिंग आणि पिंकी आनंद या सॉलिसिटर जनरल झालेल्या आहेत आणि सॉलिसिटर जनरल हा भारताच भारत सरकारचा तिसरा तृतीय क्रमांकाचा कायदा अधिकारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पद घटनात्मक नाही आहे ओके जर तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ओके त्यानंतर आपण जम्मू काश्मीरात जी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत ओके तर सहा महिन्यांचा राज राज्यपाल राजवटीनंतर जम्मू काश्मीरमध्ये वीस डिसेंबर दोन हजार अठरापासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती ओके तर यामध्ये जम्मू काश्मीर राज्याशी संबंधित सर्व धोरण दोरन निर्णय धोरणे निर्णय घेण्याचा सर्वाधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आलेला होता आणि सहा महिन्यांच्या राज्यपाल राजवटीतून राष्ट्रपती राजवटीखाली जाण्याची जम्मू काश्मीरची ही तिसरी वेळ आहे लक्षात घ्या ही जम्मू का, काश्मीर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची जम्मू काश्मीरमधील दोन हजार अठरामधील ही तिसरी वेळ होती यापूर्वी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर दोन हजार अठरामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती तर याची पार्श्वभूमी काय होती की जम्मू काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वातील भाजप पी डी पी सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतल्यानंतर राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तिथे वीस 20 जून दोन हजार अठरापासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेली होती ओके आणि त्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी शासकीय अधिसूचनेद्वारे जम्मू काश्मीर विधानसभा देखील बरखास्त केलेली होती ओके आता जे राष्ट्रपती राजवटी बाबत जम्मू काश्मीर साठी ज्या विशेष तरतुदी होत्या त्या आता म्हणजे अस्तित्वात नाही आहेत पण ज्या आधी होत्या त्या मी तुम्हाला इथे सांगते की देशातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास अनुच्छेद तीनशे अन्वये संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते मात्र जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जाचा विशेष राज्याचा दर्जा आणि जम्मू काश्मीरची स्वतंत्र राज, राज्यघटना यामुळे तेथे ते तेथील चित्र वेगळे होते त्यानंतर जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेचे कलम ब्याण्णव राज्यपाल राजवट लागू करण्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास किंवा राज्यघटनेनुसार सरकार चालवण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्यास तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशी तरतूद राष्ट्रपतींच्या परवानगीने परवानगी नंतरच सहा महिन्यांसाठी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट केली जाऊ शकते लक्षात घ्या हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की राष्ट्रपतीच्या परवानगी नंतरच सहा महिन्यांसाठी जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केली जाऊ शकत होती ओके तर राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर तेथील विधानसभा निलंबित आणि बरखास्त देखील केली जाऊ शकते ओके तर राज्यपाल राजवटीच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर जम्मू काश्मीरमध्ये कायद्याचे राज्य निर्माण झाले नाही तर राज, राज्य भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे छप्पन मधील तरतुदी लागू होतात आणि अनुच्छेद तीनशे छप्पन्वय सहा महिन्यांच्या आत जम्मू काश्मीरमध्ये कायद्याचे राज्य निर्माण झाले नाही तर सहा महिन्यानंतर जम्मू काश्मीर मधील राज्यपाल राजवटीचे रूपांतर राष्ट्रपती राजवटीमध्ये होते ओके त्यानंतर आपण 2019, Marriage, तलाक, मही, मुस्लिम वुमन ॲक्ट टू थाउजंड नाईन्टीन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज म्हणजेच त्रिवार तलाक तलाकाविषयी माहिती घेणार आहोत याचा जे अध्यादेश वगैरे जारी करण्यात आलेले होते त्याची माहिती आपण येथे घेणार आहोत ओके तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी लोकसभेने पुन्हा वादग्रस्त महि मुस्लिम महिला विधेयक म्हणजेच स्त्रीवार तलाक विधेयकावर बहुमताची मोहर उमटवली मात्र राज्यसभेची संमती मिळवण्यात अपयश आल्यामुळे केंद्र सरकारने याबाबत अध्यादेशाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महिला मुस्लि मुस्लिम महिला अध्यादेश दोन हजार एकोणीस जारी केलेला आहे ओके तर यामागची पार्श्वभूमी काय आहे की ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तिहेरी तलाकासंबंधी निकाल देताना तिहेरी तलाक किंवा घटनाबाह्य व का बेकायदा ठरवले होते आणि तसेच तिहेरी तलाकावर सहा महिन्यांची बंदी देखील घालत यासंबंधी कायदा करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेले होते ओके तर हिवा हिवाळी अधिवेशनात त्रिवार तलाक विधेयक मंजुरीसाठी सरकारने पुन्हा प्रयत्न केला मात्र राज्यसभेची संमती न मिळाल्याने अध्यादेशाचा मार्ग स्वीकारलेला होता ओके तर या अध्यादेशातील ठळक तरतुदी काय होत्या तर मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तलाक ए बिद्दत अंतर्गत तोंडी लेखी ईमेल अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिहेरी तलाकाद्वारे दिलेला घट गह, घटस्फोट बेकायदेशीर ठरवणार आहे ओके याविषयीची माहिती आपण या आधीच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेली आहे इयरबुक रिव्हिजन करताना आपण ह्या सर्वाची इन डिटेल माहिती बघितलेली आहे त्यामुळे मी फक्त इथे तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्ही जर या आधीची लेक्चर्स बघितली ले नसाल तर तीही बघून घ्या खूप महत्त्वाचे पॉइंट्स त्यामध्ये दे देखील एक्सप्लेन केलेले आहेत आणि तुम्ही जर ही लेक्चर सिरीज कंटिन्यू बघत गेला तर आय एम शुअर की तुम्हाला परत ज चालू घडामोडीसाठी म्हणजेच करंट अफेअर्ससाठी दुसरं काही रेफर करण्याची गरज भासणार नाही आहे आपण पूर्ण एक वर्षभराचं करंट अफेअर्स या लेक्चर सिरीजमध्ये कं कम्प्लीट करणार आहोत ओके आणि जर तुम्हाला तरीही काही प्रॉब्लेम असेल जर काही सजेशन्स वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण ते सुद्धा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया ओके तर आपण आ, मुस्लिम महिला अध्यादेशातील ठळक तरतुदी बघत होतो थोडं विषयांतर झालं तिहेरी तलाक देणे हा दखलपात्र दखल पात्र गुन्हा असेल तर तिहेरी तलाक देणाऱ्या संबंधित पतीला वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षाही होऊ शकते पण खटला चालू होण्यापूर्वी आरोपी जामिनासाठी न्यायदंडाधिकाऱ्याकडे दाद देखील मागू शकतो ओके तर पीडित पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतरच न्यायदंडाधिकारी यावर निर्णय देऊ शकतात आणि पीडित पत्नी किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकांनी एफ आय आर दाखल केल्यासच असा गुन्हा दखलपात्र समजला जातो ओके आणि त्यानंतर पीडित पत्नी पितपती सोबत तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करून तोडगा काढू शकतो आणि यावेळेस असा गुन्हा मागे देखील घेतला जाऊ शकतो ओके तर हे विधेयक कायदा झाल्यावर जम्मू काश्मीर वग वगळता संपूर्ण देशभरामध्ये दे लागू होणार आहे ओके आणि मुस्लिम जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्याच्या अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी त्याचा ताबा महिलेला मिळण्याचा हक्क देखील आहे प्रथम दर्जाच्या दंडाधिकारी याबाबत निर्णय देखील घेतील ओके आणि ह्यामध्ये आणखीन काही पॉईंटसुद्धा मी मागच्या लेक्चर्समध्ये मा एक्सप्लेन केलेले ले आहे ओके तरीही एखादा पॉईंट राहून गेला असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात ओके आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आमच्या यूथ आय एस ऑफिशियल या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आणि लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू